राहणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्र्यांचं स्वागत 101 शिवबा सलामी या कार्यक्रमातून अनोख्या पद्धतीनं होणार आहे. आदिवासी भागातल्या तेजूरच्या ठाकरवाडी जिल्हा परिषद शाळेतल्या 51 मुली आणि तेजूर इथल्या ग्रामस्थांच्या ढोल ताशा पथकातले 50 माजी विद्यार्थी असे सगळे हे आदिवासी आजी माजी विद्यार्थी 7 मिनिटांचा इथे एक कार्यक्रम सादर करतील. मुंबईतली बातमी आहे. मुंबईच्या जीएसटी भवनाला आग लागली होती. आगीच्या ज्वाळांमध्ये तिरंगा वाचण्यासाठी एक शिपाई सरसावला. कुणाल जाधव यानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या 2 साथीदारांच्या मदतीनं इथला तिरंगा उतरवला आणि त्यासाठी तिघही जण 10 मजले चढून वर पोचले. कुणालच्या या धाडसाचा व्हिडिओ सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ठरतोय. तिरंगा झेंडा लहरत होता, त्याला वेळीच काढण्याचं काम केलंय. आपण कुणालकडनं जाणून घेऊया. कुणाल, एक साधारणतः कितीची वेळ होती, नेमकं काय झालं? एक 12:30 वाजून गेले असेल. जशी भागदौड चालू होती आग लागलेल्याची, ही पूर्ण टीम आम्ही पार्किंग लॉट मध्येच होतो. गाड्या काढण्याचं काम चालू असताना मागून हलका आवाजाने असा म्हणजे आवाज आला की टेरेस वरती आपला ध्वज जो आहे हा तसाच आहे करून, तिथे अजून जी पथक असत ते पोचलं नाही किंवा त्यांना दिरंगाई झाली असेल जाण्यास. मला लक्षात आल्यानंतर मी पोचलो, पण तोपर्यंत पूर्ण लाइट्स ऑफ झालेल्या होत्या बिल्डिंग मधल्या. तर पळत जावं लागलं. पळत झाल्यानंतर वरती पूर्णपणे अंधार असं दिसत होतं, व्यवस्थित असं काय दिसत नव्हतं. एक PWD चे कर्मचारी आहेत उदय कदम, मी स्वतः आणि एक दुसरे कोणतरी कर्मचारी होते, ते हालांकी ह्याच्यामध्ये नाही आहेत, नाव नाही आहे त्यांचं माझ्याकडे. पण असे आम्ही तिघ जणे करून कसे कसे बसे आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर धुराचा एवढा लोटा होता की म्हणजे कळलंच नाही आम्हाला काय करावं. तर आम्ही रुमाल बांधले आणि त्या रीतीनेच आम्ही जसा जेवढा सन्मान देता येईल तिरंग्याला तेवढा आम्ही देऊन तो खालती उतरवण्याचा प्रयत्न केला. बरं, 10 मैल थेट वर चढून गेला. हो. आणि मग काय म्हणजे तुम्ही फोल्ड करून खाली घेऊन आलात? करून नाही, खांद्यावरती जसं सुचलं तसं आम्ही खालती पटापट, कारण की जेणेकरून ती जी आग होती ती थोडी कुठे ना कुठे घुसमटले गेलो होतो आम्ही, तर मोकळ्या हवेच्या. आणि याच अग्नितांडवामध्ये माझगावमधल्या जीएसटी भवनाला जी भीषण आग लागली होती, धक्कादायक बाब म्हणजे 10व्या मजल्याच्या बांधकामासाठी पालिकेची परवानगीच घेतली नसल्याचं समोर आलंय. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं पालिकेनं आता स्पष्ट केलंय. भडकलेली आग आणि धुराचे लोट पाहून आगीची भीषणता लक्षात येते. लेव्हल 3 ची ही आग होती. माझगाव मधल्या जीएसटी भवनच्या 8व्या मजल्यावर ही भीषण आग लागली. अग्निशमन दलाचे 20 बंब आणि सुमारे 100 कर्मचाऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. दुपारी 1 च्या सुमारास लागलेल्या या आगीनं रौद्र रूप धारण केलं. आगीचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाहीये. आग लागल्याची माहिती समजताच उपमुख्यमंत्री अजित पवारही बैठक सोडून घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. इमारतीचे वरचे 2 मजले रिकामे होते, तिथे नूतनीकरणाचं काम सुरू होतं आणि पालिकेची परवानगी घेतलेली नसतानाही 10व्या मजल्याचं बांधकाम झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सुदैवाने जीवहानी सुद्धा नाही, वित्त हानी निश्चित प्रमाणामध्ये आहे. परंतु नंतर हा जो दुसरा प्रश्न आहे आपला की माळा इलिगल होता की लीगल होता, तो चौकशीचा भाग आहे. त्याप्रमाणे चौकशी करण्यात येईल फायर ब्रिगेड कडून आणि त्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. आग लागलेल्या इमारतीत जीएसटी कार्यालयाशिवाय सरकारच्या अन्य विभागाचीही कार्यालये आहेत. जीएसटी भवनात जीएसटी बाबत अनेक कागदपत्रांचा साठाही असल्यानं आगीचं गांभीर्य वाढलंय. त्यामुळे आता या आगीची चौकशी केली जाणार आहे. वॉटर मॉनिटरच्या साहाय्याने सुद्धा आपली चारी साहेबने कंटेन केलेल्या आग खाली जाऊ दिलेली नाही आणि बाजूच्या विंगमध्ये पण पसरू दिलेली नाही आणि आपण फार कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या आगीवरती त्यातल्या नियंत्रण म्हणू शकत नाही. आतमध्ये फायर फायटिंग चालू आहे. मुंबई शहरात मागील काही दिवसांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आगीमुळे नागरिकांच्या जीवितला धोका निर्माण झालाय. परिणामी पालिकेनं चौकसपणे जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. मुंबईहून सागर कुलकर्णीसह विवेक कुलकर्णी आणि स्वाती लोखंडे ढोके, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.
आणि मुंबईच्या जीएसटी भवनाला लागलेल्या या आगीमधून संशयाचा धूर येत असल्याचं माजी पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी म्हटलंय. त्यांनी तसं ट्विट केलंय, जिथे आग लागली आहे तिथे महत्वाच्या केसेसची कागदपत्रं आहेत, त्यामुळे एखाद्याला वाचवण्यासाठी तर ही आग नाही ना, असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. या आगीची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. यानंतर जरा एक वेगळी बातमी. अवघड लिंगबदल शस्त्रक्रिया पूर्ण करून स्त्रीमधून पुरुष असं लिंगबदल केलेल्या ललित कुमार साळवे यांचा विवाह सोहळा झाला. रविवारी औरंगाबादमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला. अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करून, प्रशासन स्तरावर संघर्ष करून आज यशस्वीपणे आयुष्याच्या नव्या इनिंगला त्यांनी सुरुवात केली. त्यांना पूर्ण कल्पना होती, त्यांना सगळी माहिती होती की त्यांना माहीत म्हणजे की ललिता टू ललित असं असं हे म्हणून ते लग्नासाठी तयार होते. त्यांनी बोलवलं आम्हाला ते औरंगाबादमध्ये विद्यापीठाच्या लेणीमध्ये. मग ते विद्यापीठाच्या लेणीमध्ये हे केलं, एका दिवसामध्ये सगळे झालं. मुलगी अगोदरच माझा अभ्यास करत होती, ललिता टू ललित हा प्रवास कसा आहे, त्यामुळे तिला जास्त समजवण्याची आणि तिच्या आईला समजवण्याची गरज नाही लागली.